नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे सवयीचा गुलाम। कोकण किनाऱ्यावरील सागर तीर्थ गावात दर रविवारी आठवडा बाजार भरत असे। या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळत असत, त्यामुळे पंचक्रोशीतील लोक येथील मासोळी बाजारात येत असत। बाहेर गावच्या कोळीनीही या बाजारात आवर्जून मासे विकण्यासाठी येत असत। अशाच एका गावावरून आलेल्या कोळीनी आठवडा बाजारातून मासोळ्या विकून परत आपल्या गावी जायला निघाल्या होत्या। काही कोळीनींना बराच उशीर झाला, एवढ्या अंधारात गावी कसं जाणार म्हणून रस्त्यालगत असलेल्या शेतमाळ्यातील झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या। त्यांना झोपडीबाहेर बसलेले पाहून तेथील माळी म्हणाला, आता खूप रात्र झाली आहे, इतक्या रात्री कुठे जाल, तेव्हा माझ्या झोपडीत एवढी रात्र आरामात काढा आणि पहाट झाली की गावी जायला निघा। त्या कोळीनीसमोर दुसरा पर्याय नव्हता, त्या सर्वजणी वृद्ध माळ्याच्या झोपडीत रात्रभर मुक्कामाला राहिल्या। पण त्यांच्यापैकी काहींना झोप येईना, बरीच रात्र त्यांनी या कुशीवरून त्या कुशीवर लोळत काढली। या खोलीच्या कोपऱ्यात मोगऱ्यांच्या कळ्यांनी भरलेली एक मोठी पाटी होती। मोगऱ्याची फुलं उमलल्यामुळे मोगऱ्याच्या फुलांचा घमघमाट दरवळत होता। त्या फुलांचा सुगंध सहन न होऊन शेवटी त्यातील एक कोळीनीने आपल्या मासोळीची टोपली आणली आणि त्या टोपलीवर डोकं ठेवून तिला शांत झोप लागली। थोडक्यात या गोष्टीवरून बोध हा निघतो बालमित्रांनो की माणूस हा सवयीचा गुलाम आहे। आवडली ना बोधकथा बालमित्रांनो? धन्यवाद।